नमस्कार, मी हिमांशु सेठ आपल्या यूट्यूब चॅनल वरती आज पुन्हा एकदा। आजचा विषय आहे स्टार्टअप इंडिया। इंडियन गव्हर्नमेंटचा हा प्रोजेक्ट आहे स्टार्टअप इंडिया। आपले प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी। तर आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी ह्यांनी अनाऊन्समेंट केला होता रेड फोर्टवरती इन न्यू दिल्ली। न्यू दिल्लीमध्ये रेड फोर्टवरती यांनी अनाऊन्समेंट केलं होता या प्रोजेक्टबद्दल स्टार्टअप इंडिया। याच्यामधनं आपण प्रायव्हेट किंवा पब्लिक किंवा पार्टनरशिप बिझनेस ॲक्टिव्हिटीबद्दल हे प्रोजेक्ट आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या साईडवरती स्टार्टअप इंडिया या साईडवरती जाऊ शकता। ह्याच्यामध्ये खूप सारे फायद्याचे प्रोजेक्ट आहेत। जर तुम्हाला याच्याबद्दल कोर्सेस वगैरे काही करायचे असतील फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोर्सेस आहे याच्यामध्ये या साईट्सवरती। ह्याच्यामध्ये कोर्सेस नेहमी अपडेट होत राहतात। त्याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तुमच्या फायद्याचं काय असेल ते तुम्ही घेऊ शकता। खूप सारे प्रोजेक्ट आहेत। तुम्ही मे बी या साईटवरती कधी गेला नसाल किंवा गेला असतील तर खूप चांगली गोष्ट आहे। पण त्याच्यामधनं काय तुम्ही आत्मसात केलंय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काय नॉलेज घेतलं आहे हे मला माहिती नाही। खूप सारे प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केले होते पण ते कितपत चालले किंवा किती ते पब्लिश झाले किंवा त्यांनी त्याच्यातनं किती लोकांनी फायदा घेतला हे आपल्याला काय आयडिया नाही। पण काही लोकांनी घेतला असेल असं आपण गृहित धरून चालूया। आणि या साईडवरती आपण मी जस्ट काही दिवसापूर्वी बसलेलो होतो आणि जस्ट सर्च रिसर्च करत होतो की याच्यामध्ये काय आहे। तर मी जस्ट बेसिक नॉलेज घेण्यासाठी याच्यामध्ये खूप सारे कोर्सेस वगैरे आहेत। तर तुम्ही त्या कोर्सेसबद्दल ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस पेड करावे लागत नाही तुम्हाला। ते तुम्ही कोर्सेस तुम्ही करू शकता। त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं। बेसिक रजिस्ट्रेशन असतं तुमचं नाव ईमेल आय डी नंबर आणि एक तुम्ही पासवर्ड टाकून किंवा तुमचं युजर आय डी म्हणून तुम्ही ते लॉग इन करू शकतात। हे बेसिकली फ्री ऑफ कॉस्ट आहे। तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या पोर्टलवरती तुम्ही जाऊ शकतात। हे स्टार्टअप इंडिया ही साईट आता ॲक्टिव्ह आहे। त्याच्यावरती लॉन्च इयर 2016 दाखवते आणि की पर्सन आहेत सुरेश प्रभू आणि पियुष गोयल। सुरेश प्रभू आणि पियुष गोयल हे की पर्सन आहेत। आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडिया या साईटवरती तुम्ही जाऊ शकता। ह्याच्यासाठी मी तुम्हाला जे बेसिक जे रिक्वायरमेंट आहेत ते मी तुम्हाला शो ऑफ करतोच आहे पुढे व्हिडिओमध्ये। पण मी एक विनंती करतो की आपण जे लॉन्च केलेले प्रोजेक्ट असतात जे मोदी साहेब लॉन्च करत असतात आणि ते कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतात आणि ते लोक त्याचा कितपत फायदा घेतात हे लोकांनाच माहिती। माझं तर एवढंच पर्सनली मत आहे की तुम्ही मी दिलेले तुम्हाला व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा सहकाऱ्यांना ॲटलीस्ट शेअर करा, जेणेकरून जर तुम्ही जरी त्या साईटचा किंवा त्या व्हिडिओचा फायदा घेतला नाही तरी ॲटलीस्ट तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे रिलेटिव्ह किंवा कोणी तुमचे अदर्स पर्सन ॲटलीस्ट तुम्ही त्याचा त्या व्हिडिओचा फायदा घेऊ शकतात। माझं एवढंच मत आहे की जास्तीत जास्त शेअर झाले पाहिजेत माहिती, कारण की सरकार आपलं काम करत असतं त्याच्यामध्ये आपण किती काम करतो किंवा आपल्याकडनं आपला किती एफर्ट असतो हे आपल्यावरती डिपेंड असतं। मी नेहमी सांगत असतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही आपल्या उद्योगधंदे स्टार्ट करा किंवा उद्योगधंदे स्टार्ट करण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट असते हे बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो नेहमी। काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केलेला उद्योग आधारचा। आपण उद्योग आधार हे नाव माहिती होतं पण MSME हे नाव खूप लोकांना माहितीच नव्हतं। MSME म्हणजे काय किंवा उद्योग आधार म्हणजे काय हे कोणाला माहीत नव्हतं। तर म्हणून मी तुम्हाला जाणून मी जस्ट जनजागृती करतोय की जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, लोकांना हे कळायला पाहिजे की आपण काय करतोय किंवा आपण कुठपर्यंत आलो आहेत किंवा आपण काय करू शकतो याच्या पुढे किंवा आपली स्वतःची फर्म कशी स्टार्ट करू शकतो। काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदींनी घोषणा केली की तुम्हाला कमी व्याजदरात किंवा एक वर्ष किंवा हे भरायचंच नाही, EMI भरायचं नाही, कर्ज भरायचं नाही। तर लोकांनी आता MSMEची साईटवरती खूप जास्त रश बनवली आहे। तर तुम्हाला मी सांगतो की खूप सारे सर्टिफिकेट हे मोफत आहेत किंवा कमी दरात आहेत। आता ऑनलाईन सिस्टम झालेली आहे। ऑनलाईन सिस्टमच्या मार्फत आपण खूप सारे अर्ज करू शकतो। मी काही माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्ही हॉटेलसाठी तुम्हाला फसाईचं म्हणजे FSSAI फसाई त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे।
आता मी आता सुद्धा मी तुम्हाला हे सांगतोय की मी दिलेले व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पब्लिक पर्यंत पोहोचवा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारा नेक्स्ट व्हिडिओ हा तुम्हाला इझिली बघता येईल. जर माझे प्रत्येक मेसेज हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील हे मी सांगू शकत नाही, पण ऍटलीस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचू शकतात. माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही या सर्व व्हिडिओंना पाहत जावा, तुमच्या फायद्यासाठी असतील किंवा नसतील. जर पाहिल्यानंतर तुम्हाला मे बी ती आयडिया क्लिक झाली असेल आणि जर झाली तर तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल. तर आता मी हा जो आपला विषय आहे की स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप इंडिया हे नरेंद्र मिनिस्ट्री ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नरेंद्र मोदी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडिया या रिलेटेड प्रोजेक्ट आहे. तुमचा बिझनेस कसा डेव्हलप करायचा किंवा बिझनेस कसा करू शकतात, विदाउट इन्व्हेस्टमेंट कसे बिझनेस आहेत किंवा विथ इन्व्हेस्टमेंट काय बिझनेस आहेत, किती इन्व्हेस्टमेंट केल्यावरती काय बिझनेस आहेत, ह्याच्याबद्दल खूप सारी माहिती या साईडवरती आहे. तुम्ही जाऊन त्या प्लीज साईडला गो थ्रू करा. तुम्हाला एक बेसिक आयडिया मी तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तुम्हाला मी सांगू शकतो, पण तुम्हाला या साईडवरती जाणं इम्पॉर्टंट आहे. मी कुठल्या या साईडचा ॲडव्हर्टायझिंग करत नाही किंवा पब्लिशिंग करत नाही, फक्त आपल्या मराठी माणसांना या साईडवरती जायला हवं आणि ही साईड पाहायला हवी, एवढीच माझी विनंती आहे कळकळीची. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. आता हा व्हिडिओ आपण पुढे पाहूया, त्याचं रजिस्ट्रेशन कसं होतं आपण त्या डायरेक्ट साईडवरती जाऊया. आम्ही तुम्हाला साईडबद्दल इन्फॉर्मेशन देतोय. थँक्यू. पहा पुढे हा व्हिडिओ. आपण गुगल विंडोवरती आलेलं आहे आणि आपण तिथे टाईप करतोय स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया टाईप केल्यानंतर आपल्याला www.startupindia.gov.in वरती आपण एंटर केलेलं आहे. त्याच्यानंतर ही साईड ओपन झालेली दिसते. इथे रिसोर्सेसमध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला ऑनलाईन कोर्सेस दिसतात, नेटवर्किंगमध्ये, शेड्यूल पॉलिसीजमध्ये, प्रोग्रॅम्समध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. इथे स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन आहे इंडिया पोर्टलचं, तर आपण रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतोय. कुठल्या पण साईडवरती गेल्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन हे विचारत आहे, तसंच नॉर्मली आपल्याला हे रजिस्ट्रेशन आहे. आपल्याला नाव टाकायचं आहे, मी नाव टाकतोय माझं हिमांशु किशोर सेठ, ओके. आणि माझा ईमेल आय डी ॲज इट इज जो आहे तो मी माझा ईमेल आय डी टाकतो आहे. तुम्हीसुद्धा असंच तुमचं रजिस्ट्रेशन तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुम्ही पाहत आहे की समजा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, पासवर्ड ह्या बेसिक गोष्टी आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी, ते तुम्हाला कराव्याच लागतील. जर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला एंटर करायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला एक्स्ट्रा ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला या गोष्टी तर कराव्याच लागतात. तर लक्षात असू द्या की आपण जे काही करतो आहे ते हे असं जरुरी नाही की त्याच्यामध्ये एनरोल केल्यानंतर आपल्याला पैसे पेड करावे लागतील किंवा आपण पैसे पेड केलेच पाहिजेत. खूप सारे कोर्सेस आहेत की फ्री ऑफ कॉस्ट आहेत या स्टार्टअप इंडियामध्ये. स्टार्टअप इंडियामध्ये आपण पाहू शकतो की आपला बिझनेस आपण कसा ग्रो करू शकतो किंवा खूप साऱ्या बिझनेस आयडिया असतात. आणि ॲक्च्युअलमध्ये स्टार्टअप इंडियामध्ये जे आपल्या भारत सरकारने एक प्रोजेक्ट लॉन्च केलं आहे त्याच्या बेसिसवरती ही साईट आहे. ह्या साईटचा फायदा घेऊन आपण स्वतःचं ओन सर्टिफिकेशनसुद्धा करू शकतो. ह्याच्याबद्दलसुद्धा खूप सारी माहिती आहे. आता इथे तुम्ही पाहताय की क्रिएट अकाउंट बनवण्यासाठी बेसिकली एक पासवर्डची आवश्यकता असते. तो पासवर्ड जो असतो तो इनव्हॅलिड पासवर्ड इथे दाखवला आहे. त्याचं कारण हे आहे की दोन्ही पासवर्ड चुकीचे आहेत. जेव्हा आपण पासवर्ड टाईप करतो त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की एक पहिलं अक्षर कॅप्स असलं पाहिजे किंवा व्हॉट एवर, पुन्हा पासवर्डमध्ये एखादा कॅप्स म्हणजे मोठा अक्षर असला पाहिजे आणि बाकीचे छोटे अक्षर असले पाहिजेत आणि एक स्पेशल कॅरेक्टर अक्षर असलं पाहिजे म्हणजे स्पेशल सिम्बॉल, लाईक ज्याला बोलतात की डॉलरचा सिम्बॉल असतो, हॅश सिम्बॉल असतो किंवा पर्सेंटेज साईन आहे, अँड साईन आहे किंवा काही जे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे ते तुम्हाला टाकावं लागतं. आणि त्या न्यूमेरिक, मी जसं सांगितलं तुम्हाला न्यूमेरिक म्हणजे सिम्बॉल, कॅरेक्टरिस्टिक आणि जे काही वर्डिंग आपण टाकतो आहे, समजा अकाउंटचं आपण ए कॅपिटलमध्ये असलं पाहिजे, डबल सी स्मॉलमध्ये असलं पाहिजे, ॲट द रेट 123 किंवा डॉलर 123 हॅश 123 किंवा काही जे काय तुम्हाला जे तुमचे
नंबरिंग जे चांगले वाटतात ते तुम्हाला टाकायचे आहेत. बेसिकली हे मी रजिस्टर करतो आहे आता. तो आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण आपला गुगल विंडो विचारत असेल सेव्ह करायचं तर तुमच्यावरती आहे, सेव्ह करायचं सेव्ह करा, अदरवाईज नाही करायचं असेल तर नाही करा किंवा क्लोज करायचं क्लोज करा. आता ह्याच्यानंतर हे मोबाईलवरती ओ टी पी जातं, लक्षात घ्या. प्लीज एंटर ओ टी पी, सॉरी मोबाईलवरती नाही, ईमेलवरती, ईमेल आय डीवरती. तर तुमच्या ईमेल आय डी तुम्हाला ओपन करायचा आहे. ईमेल आय डीमध्ये जो ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे. लक्षात घ्या, इथे जेव्हा ओ टी पी आपण टाकत आहोत तेव्हा जसा ओ टी पी त्याच्यामध्ये आलेला असेल तसाच ओ टी पी टाकायचा आहे. ए स्मॉलमध्ये आहे, एच मोठ्या अक्षरात आहे, नंतर एच स्मॉलमध्ये आणि बाकीचे नंबरिक अक्षर आहेत. हा तुमचा पासवर्ड नाही आहे, हा ओ टी पी होता. तर लॉग इन करताना लक्षात घ्या, तुम्ही लॉग इन आय डी जेव्हा ईमेल आय डी जो तुमचा आहे तो टाकायचा आहे लॉग इन करताना. आणि पासवर्ड जो तुम्ही दिला होता तो ओ टी पी हा तुमचा पासवर्ड नसणार आहे. ओ टी पी हा रजिस्ट्रेशनसाठी होता. आता हा पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे आणि आय एम नॉट अ रोबोट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते जिथपर्यंत साईन येत नाही त्याच्यानंतरच तुमचं लॉग इन होणार आहे. आता हे नॉर्मली लॉग इन झालेलं आहे. हा तुमचा डॅशबोर्ड आहे, आपण कुठल्या कंट्रीत नाही हे त्यांना शो ऑफ करायचं आहे. आणि इथे खूप सारे ऑप्शन्स आलेले आहेत, तुम्ही स्टडी करू शकता. मी कुठल्या तरी एका बेसिक ऑप्शनवरती तुम्हाला घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी बेसिक नॉलेज देण्यासाठी मी हे करणार आहे. तर इंडिव्हिज्युअलिटी, इफ यू जस्ट वॉन्ट टू एक्सप्लोअर थिंग्स लाईक ब्लॉग्स अँड गव्हर्नमेंट स्कीम एक्सेट्रा किंवा स्टार्टअप, जे काय आहे ते तुम्ही पाहू शकता या साईडवरती. त्याच्या बेसिसवरती तुमची साईट पुढे रन होणार आहे. तर लक्षात घ्या की तुम्ही जे काही सिलेक्ट करणार त्याच्या बेसिसवरतीच पुढे जाणार आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करू शकतो. मी जस्ट इंडिव्हिज्युअलवरती क्लिक करतो आणि नेक्स्ट स्टेप करतो आहे. नेक्स्ट स्टेप केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायला येते. ते पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करू शकता. जस्ट तुमचा प्रोफाईल फोटो, मी माझा प्रोफाईल फोटो माझ्या लॅपटॉपमध्ये जो आहे तो मी एक फोटो डेस्कटॉपवरती ठेवलेला आहे, कुठला तरी जुना फोटो, तो उचलून अपडेट करतो आहे. लक्षात घ्या, तुम्ही तुमचा फोटो प्रोफेशनली एखादा चांगला फोटो जरी अपलोड केला तर ते खूप चांगलं राहील. मी जस्ट आहे तुमचा डेमो पर्पजसाठी मी तुम्हाला कुठलाही फोटो किंवा कुठलाही काही अपलोड करून देत असतो. पण तुम्ही तुमची स्वतःची ॲज अ पर्सनल चांगली साईट किंवा तुम्ही कधी पण जे अपडेट करतात, कारण की फोटो हे खूप मॅटर करतात. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतं, तसंच फोटोमध्ये सुद्धा जे इम्प्रेशन दिसतं तसंच तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं. बेसिकली एज मी टाकतो आहे. ऑक्युपेशन आपलं काय करतो आहे, प्रोफेशनल आहे, स्टुडंट आहे, इन्व्हेस्टर आहे, इंडिकेटर आहे, काही जे काय तुमचं गव्हर्नमेंट बॉडी किंवा अदर आहे, जे काय तुम्हाला जे ठेवायचं आहे ते ठेवू शकतात. याच्यामध्ये काही असं कंपल्सरी नाही आहे की हेच ठेवलं पाहिजे किंवा तेच ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही काय करू शकता जस्ट बेसिकली तुम्ही ते ठरवू शकता. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, एकापेक्षा जास्त ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. लक्षात असुद्या एकापेक्षा जास्त तुम्ही जस्ट ई कॉमर्सवरती क्लिक करतो आहे. इंटरेस्ट कशामध्ये आहे आपण पाहतो आहे. ई कॉमर्सवरती मी क्लिक केलेलं आहे. ह्याच्या बेसिसवरतीच आपल्याला पुढचे व्हिडिओज किंवा काय असतं हे आपण ठरवू शकतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज भेटू शकते. तर तुम्ही लक्षात असू द्या की तुम्ही जे करणार किंवा तुम्हाला जे इंटरेस्ट दिसते तुम्ही दाखवताय त्याच्या बेसिसवरतीच पुढचे व्हिडिओज किंवा क्लिप्स तुम्हाला भेटू शकतात. अबाउट युअर सेल्फ, तुम्ही खूप मोठा ब्लॉगसुद्धा टाकू शकतात. मी एक सिम्पल लाईट टाकणार आहे. हाय, आय एम हिमांशु का, आय एम हिमांशु सेठ, वॉट एवर, तुम्हाला जे तुम्हाला चांगलं वाटते तसं तुम्ही अपलोड करू शकता. हे बेसिक इन्फॉर्मेशनसाठी आहे. तुमच्या पद्धतीने तुमचा फॉर्म फिल करा. एवढा वेळ नाही माझ्याकडे की मी सगळं माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन याच्यात अपडेट करत बसूया आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. हे लास्ट राहिलेलं आहे, हे ईमेल आय डी झालं आहे. स्टेट तुम्हाला निवडायचं आहे, आपला स्टेट महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्रामधलं आहोत तर आपण महाराष्ट्र क्लिक करून सिटी, ज्या सिटीमध्ये तुम्ही राहत असाल ती सिटी. मी इथे सिटी निवडलेली आहे मुंबई. आणि सेफ प्रोफाईल होणार नाही जिथपर्यंत आपण एखाद्या साईटला आय ॲग्री करत नाही तिथपर्यंत, म्हणजे
टर्म्स अँड कंडिशन आय ॲग्री, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता हे, आय ॲग्री करत आहे, सेव्ह प्रोफाईल केलेलं आहे. आणि आता आपण हे पुढच्या साईटसाठी आपण तयार झालेलं, तर अबाउटमध्ये अबाउट स्टार्टअप इंडिया पोर्टलबद्दल इन्फॉर्मेशन आहे, तर तुम्ही ती रीड करू शकता किंवा त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. तर अबाउट स्टार्टअप पोर्टलबद्दल हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल इथे खाली, ॲक्सेस वगैरे कसं काय आहे काय नाही, तर तुम्ही रीड करा त्याच्यामध्ये जाऊन, मी तर हेच म्हणेल. आणि आता हे प्रोग्राममध्ये गेल्यावरती आपल्याला पाहतं आहे की काय काय, आय एम होस्ट, आय एम म्हणजे जे काय करायचं. आता मग रिसोर्समध्ये गेल्यानंतर रिसोर्समध्ये ऑनलाईन कोर्समध्ये आपण जातो तेव्हा एक्सप्लोअर कोर्समध्ये जावा, त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेस आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहेत, कुठल्याही प्रकारचे आपल्याला चार्जेस पेड करायचे नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल एक्स्ट्रा ॲमेझॉनवरती तुम्ही सेल्स कसं करू शकतो, पहिले अलीबाबा ही साईट चालू होती जी चायनामधनं वर्क होत होती, ती साईडवरनं कमी दरात माल घेऊन फॉरेन कंट्रीमध्ये जास्ती दरात विकून त्याचा प्रॉफिट अर्न कसा करायचा, त्याच्याबद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ते रन करून पाहू शकतात. वेब डिझायनिंग, वेबसाईट कशी बनवायची, HTML कसं काय करायचं, ह्याच्याबद्दल खूप सारं माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. फायनान्शियल अकाउंटिंग, पर्सनल डेव्हलपमेंट, कॉन्फिडन्स, म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटचा सुद्धा कोर्स याच्यामध्ये आहे, तुम्ही हे थर्ड ऑप्शन पाहू शकता. आणि नंतर ये सप्लाय चेन ह्याच्याबद्दल सुद्धा कोर्स आहे. बघा कसं असतं, प्रत्येक गोष्ट दिलेली असते, आपण त्याच्यामधनं किती घेतो हे आपल्यावरती डिपेंड असतं. हा कोर्सबद्दल युनिट वाईज दिलेला आहे इथे, तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला वन बाय वन पर्सन शिकवणारा नसणार आहे, या व्हिडिओच्या मार्फत या इथे कोर्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आणि नॉलेज इथे दिलेलं आहे, तुम्ही हे नॉलेज घेऊ शकता. बाजूला व्हिडिओज, असाइनमेंट, डाउनलोड व्हिडिओज ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तर तुम्ही ते पाहू शकतात. प्ले करूनसुद्धा हे व्हिडिओ प्ले होत आहेत, तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता या कोर्सेसचं. बेसिकली हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत आणि हे तुम्हाला, तुम्ही याचा किती फायदा घेत आहेत हे तुमच्यावरती आहे. सरकारने हे कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिले आहेत किंवा हे व्हिडिओ तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहू शकता बेसिकली. आणि त्याचे फायदे काय उचलायचे, कसं असतं, अर्धवट नॉलेज असल्यामुळे आपल्याला काही माहिती नसतं, तर एक्स्ट्रा नॉलेज आपण घेतलं या साईट मध्ये, तर मे बी त्या आयडियाचे तुम्ही कुठे यूज केल्या किंवा काय यूज झाल्या तुमच्याकडनं, तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आता इथे पाहतो आपण व्हिडिओ, असाइनमेंट, डाउनलोड व्हिडिओ, ट्रान्सक्रिप्ट, सम ऑफ द पॉप्युलर नेम. मी तर म्हणेल ज्या हे जे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय किंवा हे साईट दाखवतोय हे तुम्ही जर स्वतः जर पाहू शकत नसाल किंवा पाहिले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. आता माझं तुम्ही हे कन्व्हर्सेशन ऐकतायत म्हणजे तुम्ही हे व्हिडिओ पाहतच असाल, पण हे जर तुम्ही जर तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुमच्या रिलेटिव्हना किंवा तुमच्या मित्रांना जे खरंच त्यांना इंटरेस्ट आहे आणि ते लोक असे काही कोर्सेस शोधत असतील, आणि लॉकडाऊन पिरियड मध्ये आता जर तुम्ही घरी बसून असाल तर डे बाय डे तुम्ही हे खूप सारे कोर्सेस सुद्धा करू शकता. ह्याच्याबद्दल खूप सारे व्हिडिओज मी अपलोड करत असतो नेहमी. आणि बोलतात ना डेटा एंट्री जॉब्स वगैरे कसं काय करू शकतो, त्याच्याबद्दल सुद्धा खूप सारे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हे तुम्हाला बेसिकली मी दाखवलेले वेबसाईट डेव्हलपमेंट विथ HTML CSS, दिस कोर्स विल बी गिवन द प्रॅक्टिकल इनसाईड द वेबसाईट डेव्हलपमेंट, म्हणजे हे बेसिक कोर्स आहे तुम्हाला, तुम्ही हे पाहू शकतात. मी जास्त तुमचा वेळ घेत नाही, हा व्हिडिओ तुम्हाला जस्ट रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन कोर्सेस फॉर एंटरप्रिनर्स यांच्यासाठी होते. तुम्ही ह्याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता या साईटवरती येऊन. धन्यवाद.